संपूर्ण अयोध्या आज रामधून मध्ये नाहून निघाली आहे संपूर्ण भारत राममय झालाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिराचं उद्घाटन झालंय दुपारी साडे वाजता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली एकशे एकवीस पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापनाचं अनुष्ठान पार पडलं भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता जन राम या मूर्तीचं रूप डोळ्यात साठवतोय भगवान राम हे लहान मुलाच्या रूपात असावे त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज असावं आणि मूल असूनही ते राजासारखे दिसले पाहिजेत या तीन अटी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या समोर ठेवल्या होत्या यासाठी योगीराज यांनी दोन हजार लहान मुलांचे फोटो पाहिले आणि काळ्या पाषाणापासून त्यांनी रामलल्ला साकारले प्रभू रामाच्या या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तीमध्ये रामाचे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम, राम कृष्ण बुद्ध आणि कल्की असे दहा अवतार पाहायला मिळतात यासोबतच एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहेत जितकी चर्चा या मूर्तीची झाली तितकच कौतुक अयोध्येत उभ्या राहत असलेल्या या भव्य दिव्य राम मंदिराचंही होते हे राम मंदिर देशातलं सर्वात मोठ हिंदू मंदिर आणि जगातलं तिसरं मोठं हिंदू मंदिर असणार आहे याच मंदिराची रचना नेमकी कशी आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचं म्हणजे आज बावीस जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या मंदिरात पार पडली आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही एक नवं डिजिटल युट्यूब चॅनेल तुमच्या समोर आणत आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी देशात महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी त्यामागचं राजकारण समाजकारण आणि सोबतच मनोरंजन खेळ गुन्हेगारी दुनियातल्या घटना तसेच कृषीबाबतच्या सर्व घडामोडींचं अत्यंत साध्या सोप्या मराठीत विश्लेषण तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळेल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींपासून ते राजकीय वर्तुळातील चर्चांपर्यंत प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी चालू केलेला हा नवीन प्रयोग म्हणजे लगावबत्ती यूट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्मवरती आजपासून आम्ही तुम्हाला दररोज भेटणार आहोत त्यासाठी आमच्या नव्या कोर्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगाऊ बत्तीच्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या अकाउंट्सला फॉलो करा आणि आमच्या या नव्या व्यासपीठाचा एक हिस्सा व्हा नमस्कार मी मोहिनी जाधव हो। आणि लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच बाबर ते राम मंदिर वाया मस्जिद या इतिहासाचा एक धावता आढावा घेऊयात पंधराशे अठ्ठावीस ते एकोणतीस या काळात मुघल सम्राट बाबरने बाबरी मस्जिद बांधली होती मात्र याला हिंदू समुदायाचा आक्षेप होता ज्या ठिकाणी मस्जिद बांधली तिथे प्रभू रामाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला गेला नंतर या जागेवरून वाद वाढला आणि तेव्हापासून सुरू असलेला हा संघर्ष आता मंदिराच्या निर्मितीपर्यंत येऊन पोहोचलाय नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाने दोन पॉईंट सत्याहत्तर एकर वादग्रस्त जागा हे प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान आहे म्हणून मान्यता दिली आणि मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली आणि अखेर या राम मंदिराचा तिढा सुटला कोर्टाच्या या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भूमिपूजन पार पडला आणि या मंदिराची पायाभरणी करण्यात आली विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंगल यांनी चंद्रकांत सोमपुरा यांना वर्षांपूर्वीच राम मंदिराच्या इमारतीसाठी डिझाईन करायला सांगितलं होतं एकोणीसशे नव्वद मध्ये सोमपुरा यांनी मंदिराचं डिझाईन तयार केलं होतं तेव्हा झालेल्या कुंभ मेळाव्यात आलेल्या साधू संतांनी या डिझाईनला मान्यता दिली शेवटी दोन हजार वीस मध्ये न्यायालयाच्या निकालानंतर या डिझाईन मध्ये थोडेफार बदल करून या बांधकामाला सुरुवात केली विशेष म्हणजे डिझाईन तयार करणाऱ्या चंद्रकांत सोनपुरा यांनाच हे काम देण्यात आलं लार्सन अँड टुब्रो टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स लिमिटेड अशा दोन्ही कंपन्या या मंदिराच्या उभारणीमागे आहेत तर मंदिराच्या बांधकामावर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देखील देखरेख ठेवण्याचं काम सुरू आहे तीर्थक्षेत्राच्या मालकीची सत्तर एकर जागा आहे आणि त्यातल्या तीस एकर जागेवरती हे राम मंदिर बांधलं जात आता राम मंदिराचं बांधकाम कसं झालंय ते जाणून घेऊयात हे मंदिर बांधताना सर्वात मोठं आव्हान होतं ते मंदिराचा पाया बनवण्याचं बांधकाम सुरू करायच्या आधी जेव्हा मातीची वहन क्षमता तपासण्यात आली होती तेव्हा इथली माती वालुकामय होती म्हणजेच शरयू नदी जवळ असल्याने या मंदिराच्या जमिनीखाली मातीऐवजी वाळू आढळून आली होती त्यामुळं पाया तयार करणं खूप कठीण काम होतं आय आय टीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन या मंदिराचा आराखडा बनवण्यात आला मंदिराच्या जागेवरील सर्व वाळू काढून टाकण्यात आली त्या ते जमिनीत एक मोठा खड्डा तयार करण्यात आला रोलर कॅबेक्टिक कॉन्क्रीट सिस्टीमने अठ्ठेचाळीस तराने आर्टिफिशियल मजबूत खडक तयार केले गेले -के त्या खड्ड्याभोवती भिंती उभारण्यात आल्यात त्यामध्ये कुठंही सिमेंट स्टील लोखंडाचा वापर तयार केलेला नाहीये आयुष्य कमी असतं त्याला गंजही लागतो त्यामुळं ऐंशी ते शंभर वर्षानंतर त्याला रिपेअर करावं लागतं आणि म्हणूनच हे सर्व बांधकाम दगडाचं केलेलं आहे राम मंदिरासाठी राजस्थानच्या बन्सी पहाडपूरचा गुलाबी दगड आणि बलुआ दगड मागवण्यात आला होता हेच दगड का तर बन्सी पहाडपूर दगड हा जितका जुना होतो तितका तो अधिकाधिक अधीक मजबूत होतो आणि त्यामुळेच या दगडांचा वापर या बांधकामात करण्यात आला याशिवाय एकोणीसशे ब्याण्णव ते शहाण्णवच्या या काळात मंदिरासाठी कोरलेले दगडही अयोध्येच्या त्या मंदिराच्या आसपास होतेच लोक दर्शनासाठी आले की त्यात दगडांची पूजा करायचे लोकांची श्रद्धा त्या दगडांशी जोडल्या गेल्यामुळे त्या दगडांचाही वापर करावा अशा कडक सूचना राम मंदिर ट्रस्टच्या होत्या दगडाचं बांधकाम असल्यामुळं प्रत्येक दगड हा कार्बनसाठी तपासला गेला विशेष म्हणजे हे जगातलं पहिलं असं मंदिर आहे ज्यामध्ये बांधकाम करण्यापूर्वी थ्री डी संरचना विश्लेषण केलं गेले आजपर्यंत कोणत्याही मंदिराचं कि किंवा कोणत्याही दगडी बांधकामाचं अशा प्रकारे विश्लेषण केलं गेलेलं नाहीये कारण सरकारी नियमानुसार इमारतीचे पाचशे वर्षांचे विश्लेषण केले जाते राम मंदिराचे रचनेचे विश्लेषण हे दोन हजार पाचशे म्हणजे आपत्ती आल्या तरीही काहीही होणार राम मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधला जाणारा परकोटा मंदिराच्या कड्याभोवती भिंत असते त्याला परकोटा म्हणतात ही संकल्पना फक्त तमिळनाडू आणि केरळच्या काही मंदिरांमध्ये पाहायला मिळते ही भिंत सातशे बत्तीस मीटर लांब असेल आणि चौदा फूट रुंद असेल परकोटा दुमजली असणार आहे वरच्या भागात भक्तांच्या परिक्रमेचा मार्ग असेल आणि खालच्या भागात कार्यालयीन कामकाज चालणार आहे या परकोट्याच्या चारही कोपऱ्यांवर एकूण सहा मंदिरं आहेत या रचनेला पंचायतन असं म्हणतात दोन हजार वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी ही पंचायतन संकल्पना दिली होती तर या या माध्यमातून भगवान शंकर गणपती विष्णू हनुमान देवी भगवती आणि अन्नपूर्णा देवी या देवतांची मंदिरं असतील रामलल्ला सोबतच या देवतांचीही पूजा केली जाईल इथेच सूर्य भगवानाचं मंदिर असेल राम सूर्यवंश होते त्यामुळे सूर्य भगवानाच्या मंदिराला विशेष असं महत्व आहे मात्र ज्यावर ही सर्व मंदिरं असणार आहेत तो परकोटा तयार करण्यासाठी अजून आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे अशी माहिती दिली जाते या भिंतीचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंदिरांचं बांधकाम सुरू होणार आहे याशिवाय राम मंदिर संकुलात देखील सात मंदिर असतील तिकुणाची तर वाल्मिकी वशिष्ठ विश्वामित्र शबरी निषाद राजा आणि गौतम ऋषींची पत्नी अहिल्या यांची मंदिर असतील या मंदिरांचं बांधकाम दोन हजार चोवीसच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात इथे जटायूचाही पुतळा आहे त्याला कुबेर टिळा म्हणतात थोडक्यात ज्ञान निष्ठा त्याग आणि समर्पणाची प्रतीक म्हणून ही मंदिरं असतील यामुळं ऋषीमुनींचं ज्ञान निषादराजाची निष्ठा आणि शबरी अहिल्या यांचा त्याग स्मरणात राहील याच कॉरिडॉरमध्ये प्रदक्षिणा मार्गावर सनातन धर्म म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली यांची संपूर्ण कथा रेखाटून ठेवली जाणार आहे आणि त्यासाठी पितळ या धातूचा वापर केला जाईल ही परिक्रमा पूर्ण करून भाविक परत मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे परततील मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडून आहे उत्तर आणि दक्षिण बाजूला दोन दरवाजे दिव्यांगांना पश्चिमेकडून म्हणजेच या मंदिराच्या मागून दर्शन घेण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे पूर्वेकडील दरवाजातून भाविकांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रथम सिंह दरवाजा नंतर नृत्य कक्ष नंतर रंगमंच त्यानंतर शुभमंगल आणि त्यानंतर रामलल्लाच्या मुख्य गर्भगृहात प्रवेश मिळेल तळमजल्यावरती रामलल्ला आणि पहिल्या मजल्यावरती गर्भगृहात श्रीराम दरबार असेल या राम दरबार राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या चार मूर्ती राहतील मात्र दुसऱ्या मजल्यावरती काय करायचं हे अजून ठरवण्यात आलेलं नाहीये या मंदिरात शिखर मंडप गर्भगृह मंडप कुद मंडप नृत्य मंडप रंगमंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत तर मंदिरात बारा दरवाजे आहेत महाद्वार आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य द्वार असणार आहेत इंटरेस्टिंग म्हणजे या मंदिराच्या दरवाजांचं आणि महाराष्ट्राचं एक खास नातं आहे या सर्व दरवाजांच्या निर्मितीसाठी देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची गरज होती आणि यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने महाराष्ट्रातल्या चंद्रपूर परिसरातलं सागवानी लाकूड सर्वोच्च क्वालिटीचं असल्याचा अहवाल दिला होता आणि मग त्या अहवालानंतर राम मंदिराच्या या दरवाज्यांसाठी महाराष्ट्रातल्या सागवानाची निवड करण्यात आली आहे हैदराबादच्या कारागिरांनी त्यावर कोरीव काम केलं आणि त्यावर तांब्याचा थर लावण्यात आलेला आहे राम मंदिराच्या या शेहेचाळीस पैकी बेचाळीस दरवाजे हे शंभर किलो सोन्याने मढवले जाणार आहेत गाझियाबादच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सला या दारांवर सोन्याचा मुलामा देण्याचं काम देण्यात आलं या पायऱ्यांजवळ चार दरवाजे असतील यावर सोन्याचा मुलामा चढवला जाणार आहे रामलल्लाचं सिंहासनही सोन्याचं बनवलं गेल्याची माहिती आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जो उल्लेख केला गेलाय त्या भगवान श्रीरामाची मूर्ती नेमकी कशी बनली त्यावरती त्यावरतीही एक नजर टाकूया मंदिर लांबल आहे म्हणून भगवानांच्या बाल स्वरूपाची मूर्ती बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानंतर संपूर्ण भारतातून अनेक कलाकारांची दिल्लीत बैठक झाली होती त्यापैकी कर्नाटकातल्या मैसूरचे अरुण योगीराज बंगळूरचे गणेश भट्ट आणि राजस्थानच्या जयपूरमधले सत्यनारायण पांडे यांची मूर्ती बनवण्यासाठी निवड झाली प्रभू श्री रामाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या त्या तीन पैकी अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली ही मूर्ती शाळीग्राम या पवित्र दगडापासून बनवण्यात आली आहे शाळीग्राम दगडात श्री विष्णू विराजमान असतात अशी धारणा असल्यामुळे रामाच्या मूर्तीसाठी हा दगड खास नेपाळमधून मागवण्यात आला होता पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष ही मूर्ती टिकणार आहे त्यावर दुधाचा पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम होणार नाही या मूर्तीची उंची पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत एकावन्न एक इंच इतकी आहे तर या मूर्तीचं वजन जवळपास दोनशे किलो इतकं आहे कमळाच्या फुलावर उभ्या असलेल्या प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबान दाखवण्यात आले ही नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल ती कायम गर्भगृहातच राहणार आहे प्राणप्रतिष्ठापनेनंतर सूर्य सूर्याची रामाच्या मूर्तीवर पहाटे येतील अशी व्यवस्था आहे बाकी ती प्राचीन मूर्ती जी आहे ती देखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे मात्र उत्सव मूर्ती म्हणून त्या मूर्तीची ओळख असेल जर कोणत्या उत्सवासाठी मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला तर या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढली जाईल आणि पुन्हा ती मूर्ती गाभाऱ्यातच ठेवली जाईल तर अशा पद्धतीने दोन्ही मूर्ती गर्भगृहातच राहतील आज पार पडलेल्या या प्राणप्रतिष्ठापनेनंतर दररोज सुमारे दोन लाख भाविक भगवान श्री रामलल्लाचं दर्शन घेऊ शकणार आहेत असं सांगितलं जात आहे मंदिरातील एवढ्या गर्दीचं व्यवस्थापन करणंही एक मोठं आव्हानच असेल त्यामुळे या मन राम मंदिराचं व्यवस्थापन नक्की कसं आहे मंदिरात इतर सुविधा काय आहेत याची माहिती घेऊयात राम मंदिराचा संपूर्ण कॅम्पस हा सत्तर एकरचा आहे या परिसरात श्रीरामकुंड ही यज्ञशाळा आहे कर्मक्षेत्र म्हणून धार्मिक विधीची जागा असेल हनुमानगडी आहे राम जन्मभूमी संग्रहालय आहे कमकीर्ती म्हणजेच सत्संग भवन आहे गुरु वशिष्ठ पीठिका अध्ययन केंद्र आहे भक्ती टीला हे ध्यानधारणा शांतता क्षेत्र आहे तुलसी नावाचं रामलीला केंद्र आहे खुलं सभागृह आहे राम दरबार मंडप रमांगण हे चित्रपट गृह आहे रामायण ग्रंथालय वाचनालय आहे महर्षी वाल्मिकी नावाचं दस्ताऐवज संशोधन केंद्र आहे रामाश्रयम म्हणून श्री दशरथ ही गोशाला आहे लक्ष्मण वाटिका हे संगीत कारण जे आहेत लवकुश निकुंज जे लहान मुलांसाठीचा एक परिसर आहे मर्यादा खंड नावाचं पाहुण्यांसाठी कॉटेज अपार्टमेंट आहे भरत प्रसाद मंडप हे कॅफेटेरिया आणि माता सीता रसोई अन्न केंद्र राम मंदिराचं भव्य दिव्य आहे मंदिरात चप्पल मोबाईल पर्स घेऊन जाता येणार नाहीये त्यासाठी इथे बॅगेज हँडलिंग युनिट आणि लगेज काउंटर असतील इथे भाविकांना त्यांचं सामान ठेवण्यासाठी मोफत लॉकर मिळतील एकूण पंचवीस हजार लॉकरची सोय इथं करण्यात आलेली आहे लॉकर सेवेच्याच बाजूला एक क्लिनिक दहा खाटांचं रुग्णालय आहे मंदिरात जाण्यासाठी लिफ्ट आहे तर पूर्व दिशेला व्हीलचेअरसाठी दोन रॅम्प आहेत याशिवाय मंदिराभोवती रुंद रस्ताही करण्यात आलेला आहे त्यामुळे रुग्णवाहिका अग्निशमन दल किंवा सुरक्षारक्षक मंदिराच्या शेजारी लवकरात लवकर पोहोचू शकतील भाविकांसाठी शंभर शौचालय आणि शंभर स्नानगृह बांधण्यात येणार आहेत याशिवाय प्रवाशांच्या सुविधाही इथं आहेत बाकी पॉवर स्टेशन ड्रेनेज लाईन सिवर ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्थाही इथं करण्यात आली आहे सांडपाणी प्रक्रिया आणि कचऱ्यावरची प्रक्रिया करण्याची व्यवस्था ही असे स्वतंत्र अशी मंदिरातच आहे महापालिकेवरती कोणताही बोजा पडणार नाही याची काळजी घेण्यात आली जगातील सर्वोत्तम व्यवस्थापन राम मंदिर संकुलात पाहायला मिळणाऱ्या असा दावा केला होतो या मंदिरात प्रवेशासाठी एक गेट आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यासाठी चार गेट असतील तर व्ही प्रवेशासाठी स्वतंत्र असं एक गेट आहे या संपूर्ण राम मंदिराच्या उभारणीसाठीचा खर्च हा तब्बल अठराशे कोटींच्या घरात गेलाय मंदिर परिसराच्या विकासासाठी अजूनही खर्च होणार आहेच जर तुम्हालाही या अयोध्येला भेट द्यायचं असेल राम मंदिराला भेट द्यायची असेल तर महाराष्ट्रातून अयोध्येसाठी थेट रेल्वे आहेत विमानसेवा आहे आणि रस्ते वाहतुकीचाही पर्याय आहेच बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद